नमस्कार, धनश्रीज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण बनवणार आहोत कोजगिरी पौर्णिमेनिमित्त मसाला दूध। तर चला बनवूयात आपण मसाला दूध। मसाला दूध तयार करण्यासाठी या ठिकाणी आपण 1 लिटर दूध घेतलेलं आहे। आपण अगोदर पातेल्यामध्ये 1 चमचा पाणी टाकून घेतलेलं आहे आणि नंतर मग 1 लिटर दूध ओतून घेतलेलं आहे। 1 चमचा पाणी ओतल्यामुळे काय होतं, आपलं दूध खाली करपत नाही, पातेल्याला लागत नाही, म्हणून नेहमी आपलं पातेलं ओलं करून घ्यायचं। आता हे आपल्याला उकळवून घ्यायचं आहे, तोपर्यंत आपण काजू बदामची पेस्ट करून घ्यायची आहे। आता आपले हे काजू बदाम मी गरम पाण्यामध्ये भिजत टाकले होते, तुम्ही थंड पाण्यामध्येही 2 तास भिजवून घेऊ शकता, परंतु गरम पाण्यामध्ये पटकन भिजतात। आता आपण त्याची साल काढून घेऊयात, मस्त निघत आहेत। आता आपण बदामची साल काढून घ्यायची आहेत। याच पद्धतीने आपण बाकीच्या बदामाची साल काढून घ्यायची आहेत। तुम्ही बघू शकता मस्त निघलेली आहे साल। आता आपले बदामाची साल काढून झालेले आहेत काजू बदाम आपले। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घ्यायचे आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक केल्यामुळे त्याची पेस्ट चांगली बनते। आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपली पेस्ट पटकन मस्त स्मूथ होते। आता आपण काजू बदामची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। या ठिकाणी तुम्ही काजू बदामची पुडही वापरू शकता, परंतु पेस्ट वापरल्यामुळे आपल्या दुधाला थिकनेसपणा येतो। तुम्ही बघू शकता आता आपल्या दुधाला उकळी आलेली आहे। आता आपल्याला हे दूध असंच 5 मिनिट उकळवून द्यायचं आहे, म्हणजे आपलं दूध हे घट्ट सरसं बनतं। आता आपलं दूध मस्त असं उकळलेलं आहे, त्याला थोडासा थिकनेस पण आलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण तयार केलेली काजू बदामची पेस्ट टाकून घ्यायची आहे। पेस्ट टाकल्यामुळे काय होतं, आपलं दूध हे पटकन जाडसर होतं आणि त्याची चवही खूप छान लागते। आता ही पेस्ट आपल्याला दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे त्याच्या गुठळ्या बनत नाहीत, लम्स राहत नाहीत। चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये आपण पाववाटी साखर घालून घ्यायची आहे। साखर ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्तही करू शकता। आता त्याच्यामध्ये आपण 2 चमचे ड्रायफ्रूटचे काप टाकून घ्यायचे आहेत। या अगोदर आपण पेस्ट टाकलेलीच आहे। आता त्याच्यामध्ये आपण 2-3 चमचे चारोळ्या टाकून घ्यायचे आहेत। दूध व मसाला आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। चमच्याच्या साह्याने आपण सतत हलवत राहायचं आहे। आता पुन्हा हे आपल्याला दूध थोडंसं उकळवून घ्यायचं आहे, म्हणजे ते थोडंसं जाडसर बनतं। आता त्याच्यामध्ये आपण थोडीशी वेलचीपूड टाकून घ्यायची आहे आणि वेलचीपूड आपल्याला व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। या ठिकाणी तुम्ही केसरचाही वापर करू शकता, केसर टाकल्यामुळे दुधाला मस्त असा रंग येतो। केसर हे ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल, मी या ठिकाणी वापरलेलं नाही। तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं दूध उकळलेलं आहे, दूध हे आपलं जाडसर बनलेलं आहे, त्याचा कलरही बघा तुम्ही थोडासा चेंज झालेला आहे। मस्त असं आपलं मसाला दूध तयार झालेलं आहे। आता आपण ते ग्लासमध्ये ओतून घेऊयात। तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं मसाला दूध तयार झालेलं आहे। आता आपण त्याच्यावरती ड्रायफ्रूटचे काप गार्निश करून घेऊयात। मस्त असं आपलं टेस्टी असं मसाला दूध तयार झालेलं आहे। हे तुम्ही गरमागरम पिऊ शकता, गरमागरम दूध पिल्यामुळे आपल्याला कफ देखील होत नाहीत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा।